नमस्कार, आपल्या सर्वांना विश्व निवेशक सप्ताह 2020 खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. BSCIPFच्या विशेष श्रृंखलेमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आपण बघत आहात विश्व निवेशक सप्ताहाच्या अनुषंगाने निर्मित केलेली एक विशेष सिरीज BSCIPF आणि सेबी यांच्या संयुक्त विद्यमानाने. प्रत्येक सामान्य निवेशका अधिक ताकदवर व्हावा ज्ञानानी आणि माहितीनी, याच हेतूने याच उद्देशाने ही स्पेशल सिरीज आपण बनवत आहोत आणि याची पहल केली आहे BSCIPF आणि सेबीनी. त्यामुळे सत्राच्या शेवटी त्यांना धन्यवाद म्हणायला विसरू नका. आणि जर का तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा बघत असणार किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ आणि ही श्रृंखला बघत असणार तर आपल्या युट्यूब चॅनलवर एक वेगळी प्लेलिस्ट आहे. जे गुंतवणूकदार पहिल्यांदा शेअर बाजारात येत आहेत त्यांच्यासाठीची एक वेगळी पूर्ण आपण श्रृंखला विशेष करून बनवली आहे विश्व निवेशक सप्ताह याच्या अनुषंगाने, की ज्यामध्ये सेकंडरी मार्केट, शेअर मार्केट या संबंधित वेगवेगळे व्हिडिओज, वेगवेगळे विषय आपण ज्याच्यामध्ये चर्चा केली आहे. आणि या संपूर्ण श्रृंखलेमध्ये ऑनलाईन KYC कशी बनवायची याबद्दल आपण चर्चा करत आहोत. त्याच विषयाला आपण पुढे घेऊन जाऊया. आपण ऑनलाईन KYC कशी बनवायची याबद्दल सगळी माहिती जाणून घेतली, फॉर्म कसा दिसतो, कसं व्हेरिफिकेशन होतं आणि व्हिडिओ व्हेरिफिकेशन कसं होतं, हे सगळ्यात हा सगळ्यात महत्वाचा विषय आपण मागील व्हिडिओमध्ये बघितला. हे सगळं केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय असतं की शेवटी सही करणं, की सगळी भरलेली माहिती मी सही करून सांगतोय की खरी आहे किंवा ओके आहे किंवा आपण त्याला त्याची सहमती आहे. मग सही करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहे. एक की पांढऱ्या कागदावर सही करायची, स्कॅन करायची आणि ती अपलोड करायची. किंवा आपण दुसरा पण एक पर्याय अवलंबू शकतो, तो म्हणजे की आपण जो पण फॉर्म बनवलेला आहे तो फॉर्म डाउनलोड करायचा, भरलेला फॉर्म सेव्ह करायचा, डाउनलोड करायचा, खालती सही करायची आणि त्याला पुन्हा अपलोड करायचा. या दोन प्रक्रियेमध्ये आपण ई साइन करू शकतो आणि आपल्या ऑनलाईन KYC ची प्रोसेस पूर्णत्वाला नेऊ शकतो. आता पुढे एक महत्वाच्या विषयाला आपण हात घालतोय, म्हणजे काय तर DigiLocker. KYC बनवायची असेल किंवा ऑनलाईन KYC च्या प्रोसेसमध्ये DigiLocker चं काय महत्व आहे? इथे त्यांनी वेबसाईटची लिंक दिली आहे, याच्यावर जर का आपण क्लिक केलं तर अशी वेबसाईट उघडते. ही वेबसाईट DigiLocker.gov.in आहे. ही सरकारी वेबसाईट आहे, महत्वाचं म्हणजे. मग याच्यावर आपण पहिल्यांदा जर का येत असू तर ही वेबसाईट अशी दिसते. इथे साइन इन साइन अप करायचं असतं. पहिल्यांदा जर का आलो आहोत आपण तर आपण साइन अप करू. म्हणताल की ते आधारनी आपलं आधार नंबरनी सुरू करू शकता किंवा आधार आणि मोबाईल लिंक असतील तर त्यांनी सुरू करू शकता. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा काय आधार आणि मोबाईल लिंक असायला पाहिजे. ठीक आहे, मोबाईल नंबर टाकू शकतो. मोबाईल नंबर टाकला की OTP येणार. मग आधार लिंक असेल तर आधारशी लिंक होऊन तिथला आपला युजर ID, पासवर्ड, 6 डिजिटचा एक पासकोड वगैरे ते सगळं बनवू. आणि ते एकदा बनणं झालं की आपला डॅशबोर्ड हा असा दिसेल. इथे तुमचं नाव येणार. इथे तुमचं नाव आलं की हा आपला डॅशबोर्ड दिसेल की काय काय महत्व आहे, काय नाही आहे वगैरे वगैरे. इथे बॅनर्स आहेत पण काय काय कागदपत्र आपण जोडू शकतो, कुठले कुठले कागदपत्र आपल्याला याच्यात जोडता येतील, तर याच्यामध्ये आपण आधार कार्ड सगळ्यात पहिल्यांदा जोडू शकतो. इथे आपण बघू शकतो की इथे आधार कार्ड जोडलेलं आहे. एव्हाना फक्त इश्यूड डॉक्युमेंटमध्ये आपल्याला पहिल्यांदा काय दिसतात, आधार. इथे PDF वर क्लिक केलं तर आपला आधार आपल्याला इथे बघायला मिळू शकतात. कुठले कुठले कागदपत्र जोडता येतील, आधार आहे इथे. मग आपण ड्रायव्हिंग लायसन्स जोडू शकतो, व्हेकल रजिस्ट्रेशन जोडू शकतो, RC ज्याला म्हणतात, RC बुक, HSC मार्कशीट, SSC मार्कशीट, राशन कार्ड, रेसिडेंस सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, असे विविध डॉक्युमेंट जोडू शकतो. याचं महत्व काय माहितीये की एकदा वेगवेगळे डॉक्युमेंट आपण DigiLocker मध्ये अपलोड केले आणि ते व्हेरीफाईड असतील तर आपल्याला कुठेही जात असताना जर का आपल्याकडे हार्ड कॉपीमध्ये ते डॉक्युमेंट्स नसतील तर आपण हे डॉक्युमेंट ऑनलाईन स्वरूपामध्ये दाखवून सुद्धा आपलं काम भागू शकता. हे मल्टीलेअर सिक्युरिटी याच्यामध्ये आहे, त्यामुळे सुरक्षितता 100% आहे. हे सरकारने बनवलेलं आहे, त्यामुळे बहुतांश ठिकाणी अगदी रेल्वेने प्रवास करायचा आहे आणि आपल्याला ID प्रूफ दाखवायचं असेल तर आधार कार्ड DigiLocker मध्ये दाखवलं तर ते चालतं. अगदी तुमच्याकडे हार्ड कॉपी नसली तरी चालणार आहे. सो DigiLocker अशा प्रकारे आपले जर का डॉक्युमेंट्स DigiLocker मध्ये असतील तर ऑनलाईन KYC बनवण्यासाठी त्याचा खूप फायदा होत असतो. सो आज आपण DigiLocker चं महत्व जाणून घेतलं. तुम्हाला आमचे सत्र आवडतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कमेंट सेक्शनमध्ये आपलं नाव आणि ईमेल ऍड्रेस जरूर लिहा आणि हो BSCIPF आणि सेबीला धन्यवाद म्हणायला विसरू नका. धन्यवाद.